नमस्कार मी अमित रमेश मखरे खूप दिवसांपासून हा एक विषय नेहमी मला विचारला जातो की सर तुमच्या कंपनीमध्ये ज्या वेगवेगळ्या पोस्ट असतात किंवा वेगवेगळ्या -वेग व्हॅकन्सीज असतात तर त्या कुणासाठी सुटेबल आहेत किंवा तुम्हाला नेमकं काय पाहिजे असतं तर मला ना आज ॲक्च्युली फक्त माझ्याच कंपनीमध्ये नाही तर युजली ज्या ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये नेमकं काय अपेक्षित असतं ते लोक काय सर्चिंगमध्ये असतात मी काय सर्चिंगमध्ये असतो मग चावडी असेल यादी असेल आम्हाला नेमकं काय लागतं आम्ही नक्की कॅन्डिडेट्समध्ये काय बघतो हे सगळ्यात महत्त्वाचं मला शेअर करायचं म्हणजे हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजेत आणि त्यात एक स्टोरी पण सांगणार आहे स्पेशली की एक चांगली जॉब वॅकन्सी लवकरात लवकर कशी आपल्याला मिळू शकते सो हा जो गॅप आहे बेसिकली कंपनीज म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमधला हा जो गॅप जर भरून निघत गेला दिवसेंदिवस तर बऱ्यापैकी काम होईल मला वाटतं की बऱ्याच दिवसांपासून ऑलरेडी खूप सारे लोक वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये काम करतात पण युनिफॉर्मली एक चांगली नोकरी मिळण्यासाठी हाऊ टू गेट द गुड जॉब ही जी कन्सेप्ट आहे त्यासाठी नक्की कंपनीला आपल्याकडून काय अपेक्षा असतात एक मॅनेजमेंट असेल एक कंपनीचं ओनर असतील एच आर असतील यांना नेमकं काय हवं असतं याविषयी मी माझा अँगल एवढाच सांगणार कारण जवळजवळ दहा वर्ष झाली आम्ही चावडीच्या माध्यमातून चांगल्या टीमच्या शोधात आहोत की एक चांगली टीम मिळाली पाहिजे मग ती विथ ऑल एज ग्रुप असेल असं नाही की फ्रेशरला आमच्याकडे वॅकन्सी आमच्याकडे मी असं म्हणतो की कोणत्याही व्यक्तीला वॅकन्सी आहेत पण मग त्या वॅकन्सी फुलफिल होताना मग एवढ्या सगळ्या वॅकन्सी आहेत अहमदनगर सारख्या ठिकाणी असेल आणि आता नवीन पुणे लोकेशनला असेल वॅकन्सी असून पण मग त्या फुलफिल होत का नाहीत किंवा जे फुलफिल होतात ती मुलं टिकत नाहीत काही वेळा ती मुलं किंवा जे फ्रेशर्स असतात किंवा काही दिवसांसाठी जॉईन होतात आणि ती जातात मला ती पण कारणं तुम्हाला स्पेशली सांगू आहेत की हाऊ वी हायर्स न्यू एम्प्लॉई नवीन एम्प्लॉईला आम्ही कशा प्रकारे हायर करतो आणि स्टोरी फॉर्मॅटमध्ये सांगणार आहे तो स्टोरी जर तुम्हाला आवडली तर तुम्हाला मला नेमकं काय सांगायचं ते लक्षात येऊ एकदा मी कुठंतरी हा किस्सा वाचला होता मला ती स्टोरी स्पेशली का सांगायची त्याचं कारण सांगतो एकदा मला वाचण्यात आलं मला असं वाटलं की चला माझं माझ्याशी कनेक्टेड ती स्टोरी आहे म्हणजे मी मी जे सांगत असतो ती ती स्टोरी आहे तर ती स्टोरी काय होती ती मी तुम्हाला सांगतो की एक फ्रेशर मुलगा की जो एका अजून एका कॉलेजमधून जस्ट बाहेर पडलाय आणि त्याला वाटतं की त्याला एक चांगला जॉब मिळाला पाहिजे म्हणून तो पेपरमधल्या वेगवेगळ्या वॅकन्सी बघत असतो वेगवेगळ्या कंपनीच्या ज्या न्यूजपेपरमध्ये किंवा ऑनलाईन काही वेबसाईट्सवरती ज्या वॅकन्सीज असतात त्या वॅकन्सी बघत असतो आणि मग तो काही ठिकाणी ट्राय करतो जाण्याचा परत की यार आपण अप्लाय करू शकतो का तर तिथे प्रत्येक ठिकाणी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया टाकलेला असतं हो सो एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघताना त्याच्या असं लक्षात येतं की यार प्रत्येक ठिकाणी एक्सपिरियन्स एम्प्लॉय पाहिजेत किंवा अमुक अमुक कोर्सेस पाहिजेत किंवा काही अटी आहेत तर त्या अटी मी कशा फुलफिल करणार आणि माझी इच्छा आहे की मी फ्रेशर असतानाच मला एका चांगल्या कंपनीत जॉब लागला पाहिजे सो so, तो व्यथित होतो त्या सातत्याने त्या जाहिराती बोलून काही ठिकाणी तो प्रयत्नही करतो फ्रेशर असण्याचं तिथे गेल्यानंतर मग त्याला प्रश्न विचारला जातात त्याचे काही राऊंड्स असतात फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड फोर्थ राऊंड आणि मग त्याला काही समजत नाही तो म्हणतो की यार मला फर्स्ट राऊंडमध्येच मी बाहेर निघतो तर काय चुकतं आहे त्याला समजत नाही माझ्यासाठी जॉबच नाही काय जगात किंवा मग आता मी काय केलं पाहिजे असं तो सगळ्या घोटाळ्यात असतो तो घरी येतो घरी आल्यानंतर त्याच्या आईवडिलांशी चर्चा करत असतो सो त्याच्या आईवडील त्याला एक रिकमेंड करतात की तू एक काम कर की तुला आता ज्या ज्या कंपनीच्या वॅकन्सी येतात त्या तू कशा पद्धतीने टॅकल करतोस बघाबर का म्हणजे मी याच्यातून तुम्हाला माझ्याही डोक्यातला कन्सेंट तुम्हाला सांगणार आहे तर तो काही नाही मी बघतो वॅकन्सी काय मग त्या कंपनीला फोन करतो आणि मग किंवा काही लोक सांगतात मग तुम्ही काय व्हॉट्सअपला किंवा मेलवरती अप्लाय करा मी मेल करतो काही लोक बोलवतात काही लोक बोलवतच नाहीत की यू आर नॉट इलिजिबल फॉर आवर पोस्ट असं काहीतरी सांगितलं जातं मग काही एक्सपिरियन्स मागितला तो काही ठिकाणी काहीतरी वेगळाच अनुभव मागितला तो काही ठिकाणी माझी पर्सनॅलिटी सूट नाही करत वगैरे वेगळ्या वेगळ्या ठीक आहे हा विद्यार्थी किंवा हा मुलगा जेव्हा त्या वडिलांसमोर बसलेला असतो त्या आई वडील विचार करतात त्या ते आम्हाला दोन दिवस वेळ देवाळा आणि मग तुला आम्ही काही सोल्युशन सांगतो दोन दिवसानंतर त्याचे वडील त्याच्यासमोर किंवा त्याची आई त्याच्यासमोर बसते आणि त्याला विचारते की मला एक सांग तुला कोणत्या ड्रीम कंपनीत जॉब हवाय तुझी ड्रीम कंपनी कोणती की ह्या कंपनीत मला जॉब पाहिजे तर तो म्हणतो की हा म्हणजे ती अमुक अमुक एक्स नावाची एक कंपनी आहे एक्स कंपनी आहे त्या कंपनीत मला पप्पा जॉब लागला पाहिजे वडील म्हणतात की व्हेरी गुड तुझं कन्फर्म आहे का की तुला ही कंपनीमध्येच जॉब लागला पाहिजे तो, तो असं काही कन्फर्म नाही आहे बट ह्यासारख्या कंपनीमध्ये जर मला जॉब लागला तर है, आय एम व्हेरी हॅपी की मला खूप छान वाटतं ते म्हणतो नाही ह्यासारखं नाही वाक्य आहे का बरं का ह्यासारखं नाही ह्याच कंपनीमध्ये जॉब लागला पाहिजे असं डिझायर कन्फर्म झालं आहे का मग तो दो दोन मिनटं शांत बसतो म्हणतो ओके यस ह्याच कंपनीत जॉब लागला पाहिजे ठीक आहे वडील म्हणतात मग आजपासून तुझा हा प्रवास सुरू झाला मग तुला आता खूप सर काम करावं लागेल तो म्हणतो पप्पा तुम्ही तर नाही झालात ना तुम्ही काय सांगताय ह्याच कंपनीत ऑफ ती कंपनी एवढी मोठ्या स्किलवरची माझ्यासारखा फ्रेशर मुलगा त्यात मी थोडासा कम्युनिकेशन स्किलमध्ये थोडासा मी कमी पडतो माझी पर्सनॅलिटी पण थोडीशी वीक आहे आणि मला अजून कशातच काही माहीत नाही आहे जस्ट मी ग्रॅज्युएट झालो आहे आणि मला कसे त्या कंपनीतले लोकं घेतील ते म्हणते त्याची आता तू चिंता करू नकोस तू आता सहा महिने जे फ्रस्ट्रेट होऊन सगळीकडे सगळीकडे खडे मारणार होतोस त्यापेक्षा दी बेस्ट ॲपॉर्च्युनिटी मी तुला सांगतो त्या ॲपॉर्च्युनिटीवरती तू काम कर आणि जर तू तसं केलंस तर डेफिनेटली तुझं सिलेक्शन पक्कं होईल तो म्हणतो अच्छा काय करावं लागेल मला त्यासाठी मग त्याचे वडील म्हणतात की एक सहा महिन्याचं तुला एक ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करावा लागेल सो तो म्हणतो ट्रेनिंग प्रोग्राम तो म्हणतो एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो तुला कंडक्ट करावा लागेल आणि त्यामधून तुला खूप साऱ्या गोष्टी तुला शिकायला मिळतील तर म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही मला जर एक सहा महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम केल्याने जर मला स्वप्नवत मला जसं जॉब हवा आहे तसं जर मला पहिल्या स्टेजमध्ये मिळत असेल तर येस आय कॅन डू आणि त्याचे वडील म्हणतात की आता उद्यापासून तुझं ट्रेनिंग सुरू होणार आहे मी तुझं त्या कोर्सला ॲडमिशन करतो आणि उद्यापासून तुला ते एक्स्ट्रा ॲडव्हांटेजेस तुला मिळायला सुरुवात होईल तो दुसऱ्या दिवशी तो मुलगा एकदम फ्रेश होतो तो उठतो सकाळी फ्रेश आवरून बिरून व्यवस्थित छान तो म्हणतो चला पप्पा कुठे जायचं तो कुठेही जायची गरज नाही मी सांगतो तेवढंच तुला काम करा तो तुम्ही तर म्हटलं होतं काल एका एक ट्रेनिंगला जायचं तर म्हणतो हो तुझं ट्रेनिंग स्टार्ट झालं आहे पण आता ट्रेनिंगमधला जो पहिलं मोडल आहे ते मोडल वेगळं आहे तुला कुठे जायचं नाही मी जिथं सांगेल तिथं तुला जायचं तो म्हणता एक काम करायचं आजपासून वाक्य आहे का बरं का आजपासून तुला ज्या एक्स कंपनीमध्ये जॉब पाहिजे त्या एक्स कंपनीच्या बाहेर मी बघून आलो तिथे गेटच्या बाहेर एक चहाची टपरी आहे तर तुला कमीत कमी आता एक आठवडा रोज कमीत कमी चार तास कारण तुला तसंही काय काम नाही तुला रोज चार तास त्या चहाच्या टपरीवरती जाऊन बसायचं तर बाबा इज दिस जोक हे काय कशाच प्रकारचं ट्रेनिंग आहे तर नंतर बाळा ही ही ब्ल्यू प्रिंट आहे ही ही तुझा तुझा जो आलेख तुला जो पाहिजे त्यासाठी जो बेस पक्का करायचा आहे त्याचं इंजिनिअरिंग हे तर तू प्रश्न विचारायचा नाहीस मी तुला आजपासून एक महत्त्वाचं लस प्रश्न विचारू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव सगळं काही व्यवस्थित होईल तू फक्त मी सांगतो तेवढं करायला सुरुवात कर म्हणतो बरं ठीक आहे आता तुम्ही सांगताय तर मी विश्वास ठेवतो अर्थात विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि मग तो रोज ते मंडेपासून त्याचा सुरू झालेला असतो तो मंडे टू सॅटरडे रोज त्या बाहेर चहा टप्परीवरती त्या एक्स कंपनी जी ड्रीम कंपनी त्या कंपनीच्या बाहेरच्या चहाच्या काउंटरला जाऊन बसायला सुरुवात करतो रोज बसतो रोज संध्याकाळी बस वडील जेव्हा जॉबवरून येतात तेव्हा त्याला विचारतात की काय झालं तर म्हणतात की बाबा आज काय मला काही कळालंच नाही लोक नुसती येत आहेत बसतायत सोमवारचा पहिला जा� दिवस गप्पा मारतायत अच्छा माता वडील त्याला सांगतात की आज पहिला दिवस होता तू बसू शकलास यस व्हेरी गुड तू बसू शकलास आज तुझं पहिलं काम होतं तू बसलास दुसरं काम आहे आता, आता। उद्यापासून तिथे जे त्या कंपनीतले लोक जे सुट्टीवरती येतात जे जे मधल्या काळात येतात ती लोकं काय बोलतात त्याचं निरीक्षण कर आणि मग संध्याकाळी घरी आल्यावरती त्याच्यावरती नोट्स करायला सुरुवात कर आता थोडंसं त्या मुलाला वाटतं की मला काहीतरी काम मिळालं सो बसणे तो वैतागलेला असतो बरं आपण रिच डॅड पुअर डॅड पिक्चरमध्ये पण बघितलं सॉरी पुस्तकात पण बघितलं की अजूनही खूप साऱ्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत थिंक रिच ग्रो रिचमध्ये की पेशन्स खूप मॅटर करतात पहिला दिवस त्याच्या वडील त्याला फक्त बसायला सांगतात दुसऱ्या दिवशी त्याला सांगतात की आता अभ्यास करायला सुरुवात करा आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी मग त्याच्याकडून खूप भारी भारी रिव्ह्यू यायला सांगतात तो मस्त सांगतो मुलगा आहो oh, पप्पा तुम्हाला माहिती का त्या कंपनीत असा प्रॉब्लेम आहे आहो पप्पा त्या कंपनीत तसा प्रॉब्लेम आहे आहो पप्पा त्या कंपनीत असंच ते दोन एम्प्लॉई चर्चा करत होते इथलचा आज काय एम डी सुट्टीवरती वाटतं आज त्याच्यामुळे एकदम रिलॅक्स चालतं इथे जेव्हा एम डी नसतात तेव्हा ना खूप लोकं निवांत असतात आज ना पप्पा अमुक अमुक दोन गटांमध्ये भांडणं झाली काहीतरी त्यांचा युनियनचा इशू होता Uh, आज त्या कंपनीत कल्चरल ॲक्टिव्हिटी होतात ते सांगत होते की दर गणपती फेस्टिवलला तिथे ॲक्टिव्हिटीज हो असतात सो so, एक ॲनालिसिस सुरू होतं राईट right? मग आता त्याच्यानंतर त्याच्या वडील त्या त्याला पुढचा एक टास्क देतात की एक्झाम्पल त्या कंपनीमध्ये किती गाड्या दिवसभरात येतात त्या कोणत्या स्वरूपाच्या येतात त्या गाडी ड्रायव्हरसोबत तुला चर्चा करायची मग त्याच्यानंतरचा पुढचा आठवडा तुला तिथ्याच्या सिक्युरिटी गार्ड्सबरोबर चर्चा करायची त्यानंतर आता तुला एक आठवडा तुला त्या कंपनीच्या वेबसाईटवरती चर्चा करायची मग एक आठवडा तुला त्या कंपनीच्या ज्या पेपरला जाहिराती येतात किंवा त्यांचा ॲन्युअल रिपोर्ट येतो त्यांचे वीकली रिपोर्ट्स येतात यावरती तुला ॲनालिसिस करायचं मग सगळ्यात शेवटी त्या कंपनीचे शेअर्स कसे मार्केटला चालू आहे शेअर मार्केटचा त्या कंपनीचा अभ्यास करत आहे असं साधारणतः सहा महिने त्या कंपनीच्या सगळ्या इतम भूत गोष्टींवरती काम केलं तर सहा महिने त्याला प्रत्येक गोष्टीच्या नोट्स टास्क टास्कशिट दिलेल असतो ते लिहून घेत असतो त्याच्यावर ॲनालिसिस करत असतो आणि मग आता दर आठवड्याला किंवा त्या साधारणतः सहा महिन्यानंतर त्याच्या वडील सांगतात हे जे सगळं तू लिहिलेस याच्यावरती तुला काय वाटतं काय व्हायला पाहिजे होतं हे पण तू त्या आता प्रत्येक पानावरती ॲड करत जा तो मुलगा प्रत्येक पानामध्ये मग ते ॲडिशन करायला सुरुवात करतो त्याला आठवतं की हे गोष्ट अशी झाल्यावर असं करायला पाहिजे तशी गोष्ट झालं तसं करायला पाहिजे हे सगळं तो नोट्स तयार करतो आणि सहा महिन्यानंतर त्या कंपनीची बरोबर जेव्हा जाहिरात येते तेव्हा एकदम वरच्या मॅनेजर रँकिंगच्या पोस्टला त्याच्या वडील त्याला अप्लाय करायला सांगतो जेव्हा तो अप्लाय करतो तेव्हा पहिल्याच एच आरला कॉल टेलिफोनिक राऊंडलाच एच आर म्हणतो की यार फ्रेशर आम्हाला मॅनेजर एक्सपिरियन्स पाहिजे तू का आला समजा इथे तो त्या मला एक फक्त संधी देऊन बघा मी खूप सारा अभ्यास केला तेव्हा अभ्यास तर सगळेच जण करतात नाही मी तुमच्या कंपनीसाठीचा स्पेसिफिक अभ्यास केला आणि माझ्याकडे साधारणतः सहा महिन्याचा कॉम्प्रेन्सिव्ह रिपोर्ट आहे तो रिपोर्ट मला तुम्हाला दाखवायचा जेव्हा तो एच आर राऊंडमध्ये असं म्हणतो तेव्हा एच आरला काहीतरी वेगळं वाटतं तेव्हा ते अच्छा असं काही केलंस तू बरं ठीक आहे ये तू एकदा इंटरला सो फिजिकल राऊंड होतं फेस टू फेस फेस टू फेस राऊंडला जेव्हा त्यांनी त्या कंपनीचा स्पेसिफिक अभ्यास केलेला जेव्हा दिसतो तेव्हा ती आर इम्प्रेस्ड होती ती म्हणते अरे बाप रे आणि ती त्याला डायरेक्ट मॅनेजमेंटसमोर उभी करते मॅनेजमेंट जेव्हा इंटरव्ह्यू राउंड चालू असतात हो खूप एक्सपिरियन्स वेल नॉलेज वेल दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब केलेलं एम्प्लॉई येत असतं तर अचानक कोण फ्रेशर फ्रेशरपोर्ग धरून आणलं तुम्हाला हे कळतं काय याच्यावर नॉन सेन्स असं काहीतरी सीन होतं तो म्हणतं की टेन्शन घेऊ नका तुम्ही एक मिनिटं या मुलाचं प्रेझेंटेशन बघा आणि मग तो जे बुक असतं ते बुक त्या मुलासमोर ठेवतं तो मॅनेजमेंटसमोर तो मुलगा बुक ठेवतो तर हे कशाचं पुस्तक आहे आता काय आम्ही अभ्यास करायचा का तो सर अभ्यास करण्याची गरज नाही तुम्ही मस्तपैकी हे बुक वाचा ह्या ह्या बुकमध्ये फक्त तुमच्या कंपनीबद्दलचं सगळं माझं सहा महिन्याचा अभ्यास तो हाऊ मेनी डेज तो सर सहा महिने सहा महिने तुमच्या कंपनीबद्दलचं इत्तमभूत गोष्टी आहेत तुमच्या कंपनीच्या एम्प्लॉईजमध्ये तुमच्या कंपनीच्याबद्दल काय भावला आहेत काय होतं तुम्ही नसताना काय होतं इथे काय का काय झालं होतं मागच्या सहा महिन्यात काय सर, 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 काय घटना घडल्या शेअर्सला काय परिस्थिती आहे परचेसचे लोकं काय म्हणत आहेत सर तुमच्या इथे येणारे जे ड्रायव्हर्स कसे काम करतात सर कंपनीचे ऑपरेशन्स कसं चालू आहे सर इलेक्ट्रिसिटी बोर्डवाल्यांचं काय म्हणणं आहे वॉट एव्हर सगळं असं मस्तपैकी तयार केलेलं असतं मॅनेजमेंट इम्प्रेस होते मॅनेजमेंट म्हणते कसं केलंस तर म्हणतो काही नाही केलं सर सहा महिने अभ्यास केला कंपनीचा अभ्यास केला आणि याच्यावर फक्त प्रॉब्लेम नाही सांगितलं सर याच्यावर सोल्युशन पण सांगितलं जे मला माझ्या अँगलनी वाटलं मॅनेजमेंट विचार करते की जर हा मुलगा सहा महिने बाहेरून राहून जर एवढं सगळं करू शकतो तर आपण इथं आत राहून सुद्धा यातल्या बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास अजून केलेला आहे म्हणजे आपण म्हणतो ना की अकबर कसं की ग्राउंड लेवलला राहून जनतेच्या मनात काय चाललं ते बघतो याने ॲक्च्युली जनतेच्या मनातून अभ्यास केलामुळं ग्रेट प्लेजर आणि मग डेफिनेटली मॅनेजमेंट डिसिजन घेते आणि तो मुलगा एका चांगल्या पोस्टवरती पहिले अर्थात ट्रेनिंग मॅनेजर म्हणून त्याला घेतला तर पण नंतर एका चांगल्या हाय स्केलवरती त्याला अपॉइंट केलं जातं रिक्रूट केलं जातं या स्टोरीतून तुम्हाला काय कळालं मला सांगता येईल तुम्हाला मला सांगण्याचा अर्थ होता की बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही एखाद्या वॅकन्सीसाठी जॉईन करता तेव्हा ती भूक आपल्या मनात तयार झाली पाहिजे तो जो वडिलांचा जो किस्सा आहे तो जरी मी तयार केलेला आता तो सीन असला तर आम्ही बेसिकली आता जो स्टार्टअप ब्ल्यू प्रिंट पण जो इव्हन प्रोग्राम तयार केला की एक परफेक्ट जॉब किंवा परफेक्ट बिझनेस स्टार्ट होण्यासाठी जो ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय की बेस इंजिनिअरिंग तुमचं जे पक्क व्हायला पाहिजे त्या कोर्सेसमधून पण आम्ही हेच आहे की तुमचा बेस पक्का झाला पाहिजे जर हा बेस पक्का असेल तर डेफिनेटली चांगल्या जॉब मिळण्यासाठी किंवा चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळण्यासाठी किंवा आम्हाला चांगली मॅनपॉवर मिळण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही मी म्हणत नाही तुम्ही आता सहा महिने अभ्यास करा केला तर खूप चांगलं पण किमान कोणत्याही कंपनीत जाण्यासाठी जर त्या कंपनीचं बेसिक किमान वेबसाईट ही कंपनी नक्की काय काम करते या कंपनीचं नक्की काय काम चालतं मार्केट शेअर किती आहे सोशल मीडियावरती यांच्या अकाउंट्सवर यांनी काय टाकलं आहे दोन एक महिन्यापूर्वीचे आत्तापर्यंतचे अपडेट्स काही आहेत का इथलच्या काही एम्प्लॉईजला आपण पहिले कोणाला भेटू शकतो का काय रिव्ह्यू करू शकतो का अशा सगळ्या गोष्टी घेऊन जर आपण त्या कंपनीच्या पोस्टसाठी मी कसा सुटेबल आहे त्या जॉब प्रोफाईल नक्की काय आहे मला नेमकं काय काम करावं लागणार आहे हे जर सगळं व्यवस्थित अॅनालिसिस करून जर आपण मांडलं तर तुम्हाला हवेत्या पेमेंटवरती हवे ती चांगली पोस्ट सहजरित्या मिळू शकते आतापर्यंत नाईन्टी नाईन पर्सेंट इव्हन जेव्हा चावडीमध्ये लोक वॅकन्सीसाठी अप्लाय करतात कसलाही अभ्यास करत नाही अक्षरशः फक्त जुना सी व्ही घेऊन येतात आणि मग तो जुना आहे सर जो माणूस सी व्हीमध्ये अपडेट नसतो तो त्याच्या करिअरमध्ये कसा अपडेट असेल असं साधं लॉजिक इथे वापरलं जातं आणि मग म्हणतात की यार हा माणूस त्या लेवलचा नाही आहे सो तुमचा सी व्हीसुद्धा अपडेट असणं तुमची पर्सनॅलिटी अपडेट असणं तुमचं नॉलेज अपडेट असणं आणि सगळ्या गोष्टी करण्याची तयारी असणं पण समजून घेतल्यावरती असं जर काही असेल तर एक चांगला जॉब मिळण्यासाठी पासून तुम्हाला कुणीही कोणत्याही तुम्ही एजमध्ये असाल तरीही रोखू शकत नाही फक्त त्याला थोडासा अभ्यास करण्याची तयारी ठेवा जर चांगला पगार पाहिजे तर चांगला अभ्यास करण्याची पण तयारी पाहिजे आता प्रॉब्लेम असा आहे की लोकांना चांगला फाईव्ह फिगर्स पेमेंट पाहिजे पण त्यासाठी कसलेच एफर्ट्स नाहीत मुलं अगदी वाताटासारखं बोलतात की सर तुम्ही शिकवाल तर येईल ना मग आम्हाला असं वाटतं की तुम्हाला शिकवण्यासाठी आम्ही पगार द्यायचा का दर इज व्हेरी सिंपल लॉजिक कोणत्याही ओनरच्या मनात असा प्रश्न तयार होतो सो so, तुम्ही शिकवण्यापेक्षा जर त्या पोस्टसाठी मी जर तयार आहे का सर मी ह्या पोस्टसाठी समजा एक्झाम्पलही सांगतो सर वेब डेव्हलपमेंटची पोस्ट आहे आणि पी एच पीचा जॉब असेल आणि माझं जर डॉटनेट झालेला असेल तर सर ऑलरेडी मी या पोस्टला किंवा इथे इंटरव्ह्यू येण्यापूर्वी ऑलरेडी थोडं पी एच पीचा अभ्यास केला आणि मला जमणार आहे सर मी रोज संध्याकाळी अभ्यास करत जाईल मला फक्त आपलं इथे काय लागेल तेवढं तुम्ही शिकवा पण पी एच पीचा अभ्यास मी ऑलरेडी स्टार्ट केला कारण मला असं वाटतं की मी हे काम करू शकतो छान वाटेल ना यापेक्षा मुलं असं म्हणतात की सर तुम्ही शिकवा ना मग कसं करायचं ते तुम्ही जर शिकवलं तर जमेल की मला मग मी म्हणतो मग तू शिकवलं तर मग तुझ्यापेक्षा एखाद्या आडणी मुलाला शिकू ना एखादा दहावी बारावीतल्या मुलाला शिकू तो पगार तरी कमी एक्सपेक्ट करेल सो दिस इज द प्रॉब्लेम मला असं वाटतं या गोष्टीचा तुम्ही ॲनालिसिस कराल आणि तुम्ही ज्या कोणत्या कंपनीत अप्लाय करताय जॉबसाठी तिथे जाताना जर असा छानसा स्टडी करून गेला तर डेफिनेटली तुम्हाला जो ड्रीम जॉब पाहिजे तो डेफिनेटली मिळेल इनफॅक्ट मी चावडीमध्ये पण भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहेत आम्ही जे क्रायटेरियाज लावतो किंवा आमच्या प्रोसेस त्याही जर बघितला तर तुमच्यासाठी चावडीचे दरवाजे ऑलवेज ओपन असणार आहेत सो so, थोडासा काम करा आणि डेफिनेटली तुमचा ड्रीम जॉब मिळवा व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद